सात दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे व्यवहार हे ठप्प आहेत आणि याचा फटका आता शेतकऱ्यांना बसतोय. सात दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या चाळीमधला एकही कांदा हा बाजारामध्ये गेलेला नाहीये, कांद्याची विक्री झालेली नाहीये, त्यामुळे चाळीमध्येच कांदा हा सडून चाललेला आहे. आपण नैताळेमधील सुनील वाळुंज यांच्या शेतामध्ये आहोत, यांच्या चाळीतल्या कांद्याची ही अवस्था बघतोय. सगळ्याचा सगळा कांदा हा सडून गेलेला आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये जर हा कांदा बाजारामध्ये गेला असता तर यामधला निम्मा कांदा हा संपला असता आणि त्याचे दोन पैसे या शेतकऱ्यांना मिळाले असते. उत्पन्न किती अपेक्षित आहे? आता उत्पन्न तर होणार नाही, पण आता मार्केटमध्ये हा कांदा विकतो का नाही हाच प्रश्न आहे. हे बघा, हे अशा पद्धतीचा कांदा आहे, सगळे त्याला कोंब फुटलेले आहेत आणि हा कांदा आता कोणी घेणारच नाहीये. म्हणजे जनावरांना जरी टाकला तरी याचा फारसा काही उपयोग होईल असं वाटत नाहीये. सरकारने आता शेतकऱ्यांसाठी काहीतरी उपाययोजना कराव्या, नंतर व्यापाऱ्यांचं हित जोपासावं अशी मागणी, अशी अपेक्षा नाशिकमधनं होते. कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नैताळे.